नमस्कार मित्रांनो आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी आज कांद्याचा भा बाजारभाव हा तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याचा दर हा एकतीसशे रुपये आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा चला तर व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली फळे भाजीपाला येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये आहे तर जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे तर मित्रांनो आवक होती मित्रांनो तीन हजार एकशे चौतीस क्विंटलची आवक होती पुढील बाजार समिती पहा मित्रांनो बाजार समिती नाशिक येथे उनाई कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर हा बाराशे रुपये प्रति क्विंटल आहे तर जास्तीचा दर पहा मित्रांनो तीन हजार रुपये तीन हजार एक रुपये प्रति क्विंटलला जास्तीचा दर देण्यात आलेला आहे सर्वसाधारण दर बावीसशे रुपये प्रति क्विंटल तर नाशिक या बाजार समितीमध्ये आवक होती दोन हजार एकशे चव्वेचाळीस क्विंटलची पुढील बाजार समिती पहा बाजार समिती पिंपळगाव बसवत येथे कांद्याची आवक ही मित्रांनो उन्हाळी कांद्याची बारा हजार क्विंटलची आलेली होती तर कमीचा दर हा आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दोन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा तेवीसशे रुपये प्रति क्विंटल उन्हाई कांद्याला पिंपळगाव बसवत येथे देण्यात आलेला आहे पुढील बाजार समिती बाजार समिती नागपूर येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर हा तीनशे रुपये तर जास्तीत जास्त सव्वीसशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर हा बावीसशे रुपये प्रति क्विंटल आहे तर नागपूर येथे उन्हाळी कांद्याची मित्रांनो आवक आलेली होती अवघ्या सात हजार क्विंटलची पुढील बाजार समिती आपण पाहूया मित्रांनो परंतु उन्हाळी कांद्याची आवक ही वाढत आहे मित्रांनो नामपूर नामपूर करंजवाडा येथे उन्हाळी कांद्याची आवक पहा तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर क कमीत कमी दर आहे तीनशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो दोन हजार दोनशे रुपये क्विंटल असा हा दर नामपूर करंजवाडा येथे उनाई कांद्याला देण्यात आलेला आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया तोपर्यंत पहात्रा शेतकरी विचार या यूट्यूब चॅनलला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद